परीक्षा शिक्षक अभियोग्यता चाचणी संदर्भात महत्वाची अपडेट आहे पवित्र पोर्टल संदर्भात ही अपडेट आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला शिक्षक भरती संदर्भातल्या सर्व ऑफिशियल अपडेट चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील अगदी तुमची जॉईनिंग होऊ पर्यंत जी प्रोसेस चालणार आहे या प्रोसेस संदर्भातच्या वेळोवेळेच्या वेड़ सर्व सूचना सर्व माहिती मिळवायची असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करणं सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पवित्र पोर्टल संदर्भात खूप महत्वाची माहिती जी आहे शिक्षक भरती मुलाखतीसह शिक्षक भरतीला सुरुवात होण्यासंदर्भात तर या ठिकाणी पहा पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात एक खूप महत्त्वाची सूचना आलेली आहे आणि ही सूचना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील पाहण्यास मिळणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जॉईन करा पाहू शकता शिक्षक भरती संदर्भातली पवित्र पोर्टलवरची सूचना आहे ही दिनांक सत्तावीस सात दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली एकशे शहाण्णव व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह पदभरतीसाठी संबंधित संस्थांना संपर्क साधण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत दोन महत्त्वाच्या सूचना यामध्ये आहेत त्या पहा एक पहिली जी सूचना आहेत त्यात मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी ज्या संस्थांना उमेदवाराची शिफारस झालेली आहे त्या, त्या, त्या संस्थेचा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक असलेली संस्थांची यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे तर विद्यार्थ्यांनी शिफारस केलेली ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेची संपर्क यादी जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या संस्थेमध्ये एकशे शहाण्णव संस्थांम पैकी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ज्या संस्थेसाठी झालेलं आहे त्या संस्थेमध्ये संपर्क करण्यासाठी त्या संस्थेचा संपर्क क्रमांक दिलेला आहे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये या कारणास्तव दूरध्वनी आणि मोबाईल असे दोन्ही क्रमांक देण्यात आलेले आहे ही यादी तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळणार आहे आपल्या त्यानंतर दुसरी जी सूचना आहे ती पहा मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी त्यांची ज्या संस्थांकडे शिफारस झालेली आहे त्या संस्थांना याद्वारे संपर्क साधता येईल म्हणजेच वरती जे संपर्क क्रमांक दिलेले आहेत त्या संपर्क क्रमांकावरती निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क करायचा आहे कॉन्टॅक्ट करून त्या संस्थेशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या मुलाखतीची तारीख असो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो तुमच्या निवडीसंदर्भातल्या ज्या काही तुमच्या अडचणी असतील जी काही पुढची प्रोसेस असेल ती तुम्हाला त्या कॉन्टॅक्ट नंबरच्या माध्यमातून पुढे चालू ठेवता येणार आहे किंवा पुढची प्रक्रिया करता येणार आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही आ, या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्यात जिल्ह्याचं ठिकाण त्यानंतर या ठिकाणी संस्थेचा कोड आहे संस्थेचं नाव आहे आणि संस्थेचा ॲड्रेस आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर देखील ज्या व्यक्तीचा या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या व्यक्तीचं नाव या रखाण्यामध्ये दिलेलं आहे पाहू शकता कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव देखील या ठिकाणी आहे आणि कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर देखील यामध्ये अवेलेबल आहे पहिला जिल्हा आहे जिल्ह्यानंतर संस्थेचा कोड आहे त्यानंतर संस्थेचं नाव आहे संस्थेचा ॲड्रेस आहे आणि त्या संस्थेमध्ये कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याचं देखील नाव या यादीमध्ये समाविष्ट आहे अशा प्रकारे एकूण एकशे शहाण्णव संस्थांसाठी ही संपर्क यादी दिलेली आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये या कारणास्तव तर ही संपूर्ण यादी टेलिग्रामला अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांचं एकशे श दोन हजार सतराच्या भरतीमध्ये एकशे शहाण्णव संस्थांच्या भरतीसाठी त्यांनी प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी ही यादी खूप महत्त्वाची आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची ज्या संस्थेसाठी निवड झालेली आहे त्या संस्थेशी कॉन्टॅक्ट करा अशा प्रकारे ही यादी आहे एकूण चौदा पानांचं पी डी एफ आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहण्यास मिळणार आहे ज्या टेलिग्रामवरती जाऊन पाहून घ्या संपर्क करा तुम्हाला ज्या संस्थेसाठी तुमची शिफारस झालेली आहे ज्या संस्थेसाठी संस्थेसाठी तुमची निवड झालेली आहे त्या संस्थेसाठी संपर्क क्रमांक घेऊन कॉन्टॅक्ट करा या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची धन्यवाद